चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील. चला आता आपण आले परळी वैजनाथला. लग्न आहे साडूच्या बहिणीचं. काल आपण गावाकडे होतो आणि डायरेक्ट आता थेट मंगल कार्यालयातच आहे. आणि आपलं मेहुणे साहेब रविराज मागे पुण्याला आलो होतो 8 दिवसापूर्वी. आता वरती जेवायची व्यवस्था केलेली आहे. 12:30 लग्न ॲक्च्युली. आता वाजले किती, 1 वाजून गेलं, अजून तरी नाही लागलेलं. आणि हे बघा, इथून मंगल कार्यालयातून दिसते ही थर्मल, परळीचं थर्मल फ्लॉवर प्लांट. हे जुनंवालं थर्मल आहे जे बंद पडले. आणि त्या तिकडे दिसतंय का, ते 3 डोम्स आहेत, ते नवीन थर्मल आहे. तिकडे बघा, वाफ दिसते, तिकडे वीज तयार होते, हे बंद पडलेले आहे. याचं बघा, अंबाजोगा इथून 24 किलोमीटर, लातूर 74 आणि विजयपूर 275 किलोमीटर. मित्रांनो, आपण आता आलोत गोपीनाथगड, परळी वैजनाथमध्ये. लग्नाला आलोत आपण इथं, थोडा वेळ होता म्हणलं चला आता गोपीनाथगड बघून. आपण ऑलरेडी बघितलं आहे पण घरच्यांनी नव्हतं बघितलं, आई पप्पांनी, पण त्यांना दाखवायला आले. पांगरी गावात आहे, परळीपासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे हे गड, गोपीनाथगड. गोपीनाथ मुंडेंचं स्मारक आहे इथं. चला आता आतमध्ये जाऊन मस्त आहे स्मारक बघून येऊ. हा सगळा इथं असं गार्डन परिसर आहे. आणि त्या तिकडे कमळाच्या, कमळाची कृती आहे ना. समोर पुतळा आहे आणि मागे स्मारक आहे.
आहे गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा. या आतमध्ये आहे स्मारक. या इथे चपला वगैरे काढावं लागतात. चपला काढू. हे असं आहे स्मारक. सुमर आणि वरती मोठासा डोम आहे. आता ही जाळी मला वाटतं रिसेंटली बसवली, पहिली नव्हती मागच्या चालू तेव्हा. स्मारक असते का? आणि बघा ह्या मंदिराच्या म्हणजे स्मारकाच्या मागेच आहे हे ओपन एअर थिएटर. येथे असा स्टेज केलेला आहे, जे काही कार्यक्रम वगैरे असतील, काही शो करायचं असेल तर. आणि याकडे असं बसायला जागा आहेत, स्टेअर केस केलेले आहेत. ह्या पायऱ्यांच्या मागे बॅकस्टेजच्या मागेच हेलिपॅड ग्राउंड आहे, म्हणजे इथे हेलिकॉप्टर वगैरे येऊ शकतं येतो. हे बघा, हे हेलिपॅड ग्राउंड आहे, हेलिपॅड ग्राउंड आहे हे. याच्याच हेलिपॅडनी ह्याच्या काय तिकडेच लागा, तिथे तिकडे हेलिपॅड. म्हणजे मुंडे कुटुंब, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे जेव्हा येतात हेलिकॉप्टरनी वगैरे आले तर, किंवा कुणी आलं तर इथे ह्या हेलिपॅडवर येतात. इथे हेलिपॅड आणि हा असा आहे परिसर. रस्त्याच्या जवळच हा रोड आपण जो आलेला बीड रोड, हा बीडला जातो सरळ, त्या जवळच आहे. चाफ्याचे फुले आहेत रे अनुष्का. हा बघा, पांढरा चाफा आहे आणि इकडे बघ लाल चाफा आहे का, दिसला का लाल चाफा? हा येतलं का? बघा, असे चाफ्याची झाडं वगैरे तिथं मार्गाच्या शेजारी असतात सर्कलमध्ये. भरपूर झाडं आहेत त्या साईडला. तिकडं आंब्याची बाग आहे, मध्ये इकडं फुलांची, गुलाबाची फुलं वगैरे, बऱ्याच प्रकारची फुलांची बाग आहे तिथं. आणि इकडला परिसर काही थोडासा रिकामा दिसतोय. बघा इकडं विविध प्रकारचे फुलांची रोप आहे तिथं, गुलाबाचे आहेत. हे का सगळे गुलाबाचेच आहेत तिथं रोप, पिंक कलर, रेड कलर, असे गुलाबाचे रोप आहे तिथं. चला आता आपलं गोपीनाथ गड बघून झालंय. मी तर बघितलं होतं, घरच्यांनी होतं बघितलं, बघून झालं आहे. पाऊस पण पडला थोडा आणि आता इथून निघू, आता परत जाऊ मंगल कार्याकडे. आपल्याला पुढे अंबाजोगाईला पण जायचं आहे, गावी जायचं आहे.